संघटना आहे तशा पद्धतीचं स्टँडर्ड आपण मेंटेन करणार आहोत, एक ब्रँड तयार करणार आहोत. चित्रे हा ब्रँड आहे आणि जायंट्स ग्रुप ऑफ वेल्थर ही जी संघटना आहे त्याचा एक ब्रँड आहे की जो ग्लोबल लेवलला काम करतो, इंटरनॅशनल लेवलला काम करतो, नॅशनल आणि लोकल लेवलला काम करतो. आपण फक्त थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली असं म्हटलं पाहिजे, कारण जगाचा विचार करताना ऍक्शन आपली रूट लेवलपासून झाली पाहिजे. तुम्हाला मी एक साधं उदाहरण सांगणार आहे की कालच अमेरिकेचा जो व्हाईट हाऊस आहे त्या ठिकाणी जे फायरिंग झालं ते कशाचं द्योतक आहे, अशांतीचं. आणि आपल्या जायंट्स ग्रुप ऑफ वेलफेअर संघटनेचा जो मोटो आहे, एम्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याच्यामध्ये पहिला मोटो आहे शांतता, पीस. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की समाजामध्ये असे घटक निर्माण होणं गरजेचं आहे की जे शांततेसाठी काम करतील, कारण अशी लोक जेव्हा सामाजिक कार्यासाठी पुढे येतात त्यांना नक्कीच शांतता तयार होईल. किंवा इफ यू ऑब्झर्व सायलेन्स यू फाइंड ऑल थिंग्स असं म्हणतात, आणि शांतीमध्येच आपल्याला चांगल्याची बीज रोवलेली पाहायला मिळतील. खर तर कोकरूड गाव हे सर्व दूर महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये कैलासाशी शिवाजीराव देशमुख साहेब यांनी नेलं, त्याचबरोबर आपल्या गावचे दोन सन्माननीय सुपुत्र आनंद पाटील साहेब आणि त्याचबरोबर विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्यामुळे केलं. आणि कॅन्डिडेट आज एमपीएससी यूपीएससी एस्पिरंट जे काम करतात ते त्यांचं हँडल म्हणून ते मानतात. परंतु ह्या कोकरूड गाव किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी जे आता सरांनी शहा सरांनी उल्लेख केला